महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणपत ढवळेकरस. बाळापूर तालुक्यातील ग्राम हातरुण येथे 3 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे हातरुण गावातील पाणी पुरवठा बंद पडला होता. पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांनी जलकुंभाची पाहणी केली. हातरुण अतिवृष्टीसारख्या झालेल्या पावसाने मोरणा नदीला मोठा पूरही आला होता. या पुराच्या पाण्यामध्ये विद्युत खांब कोसळले आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला. तसेच बोरवेलला वीज पुरवठा करणारी केबल पुरामध्ये वाहून गेल्याने पाणी पुरवठाही विस्कळीत झाला. कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजनेचे पाणी हातरुण गावाला 5 वर्षांपासून मिळत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ गव्हाणकर यांना गावातील पाण्याची समस्या समजताच त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता मिलिंद जाधव यांच्यासह हातरुण येथील जलकुंभाची शनिवारी पाहणी केली. पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्यासाठी शनिवारी खोदकाम सुरू करण्यात आलं. जलवाहिनी जोडल्यानंतर पाणी पुरवठाही सुरळीत होणार आहे. मोरणा नदीच्या बाजूला तसेच आठवडी बाजार नजीक हातरुण गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल आहेत. मात्र गुरुवारी पाऊस आल्याने हातरुण गावाजवळून वाहणाऱ्या मोरणा नदीला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्याने विजेचे खांब हे जमिनीवर कोसळले असून अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. विजेचे खांब आणि वीज वाहिनीचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याने आजूबाजूच्या गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. हातरुण वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता देवेंद्र तांबे यांनी मोरणा नदीकाठच्या कोसळलेल्या विजेचे खांब आणि वीज वाहिनीच्या नुकसानीची शुक्रवारी पाहणी करून आजूबाजूच्या गावातील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत केला. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून शासनाकडून 1,00,000 रुपये खर्च करण्यात येणार. हातरुण येथे 1,00,000 रुपये खर्च करून 2 जलकुंभ बांधण्यात आले. या जलकुंभामध्ये कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजनेवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यानंतर शिंगोली लोणाग्रा हातला आणि मालवाडा या गावांना जलकुंभातून पाणी पुरवठा होतो. हातरुण गावाला कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजनेवरून पाणी पुरवठा अंदाजे 5 वर्षांपासून बंद आहे. मोरणा नदी परिसरामध्ये असलेल्या बोरवेलवरून हातरुण गावाला पाणी पुरवठा सुरू होता. मात्र पुरामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेलचा अर्धा केबल पुरामध्ये वाहून गेला. त्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. हातरुण येथील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ गव्हाणकर यांनी प्रयत्नही केलेत. पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता मिलिंद जाधव यांनी हातरुण येथे भेट देऊन जलकुंभाची पाहणी केली. हातरुण गावाला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलकुंभाला जलवाहिनी जोडण्याचं काम शनिवारी सुरू करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राम गव्हाणकर, शाखा अभियंता मिलिंद जाधव, सरपंच वाजिद खान, ग्रामसेवक किशोर वाकोडे, नासिर खान, मंजूर शाह, सबीर खान, मेहदी हसन. आज हातरुण येथे आलो असताना हातरुण गावची समस्या पाण्याची एवढी गंभीर होती की पुरामुळे सर्व इलेक्ट्रिकचे पोल तुटलेले आहेत आणि कमीत अंदाजे 15 पोल तुटलेले आहेत. त्याच्यासोबत MECBचे तांबेसाहेब अभियंता याच्यासोबत बोलणं झालेलं आहे. ते 8 ते 15 दिवसात करून देतो असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि आज इच्छा गावाची सर्व लाईट गेलेली असताना पाण्याची गंभीर समस्या हातरुण गावामध्ये झाली तरी आज मिलिंदजी जाधव साहेब यांना बोलावून ते स्वतः आले आणि आम्ही तिथं जी मालवाडा आणि लोणाग्रा या गावाला जे जाणारी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या माध्यमातून या गावाला हातरुण गावाला पाणी देण्याचं काम त्यांनी आता आदेश दिलेले आहेत आणि काम अर्ध्या एक तासात ते काम पूर्ण होईल आणि हातरुण गावाला पाणी मिळेल एवढंच सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी संतोष मोरे, बाळापूर. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.